नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय. सामना या मुखपत्रातून भाजपवर शरसंधान करण्यात आलंय. भाजपचा पराभव होऊ शकतो असा स्पष्ट संदेश या निवडणुकीनं देशभर गेलाय असं म्हणत भाजपवर सडेतोड टीका करण्यात आली आहे. संपूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवणाऱ्या आमच्या मित्रपक्षासाठी मात्र नांदेडचा निकाल अधिक धक्कादायक आहे. भाजपचा पराभव होऊ शकतो असा स्पष्ट संदेश या निवडणुकीनं देशभर गेलाय. हा पराभव साधा सुद्धा नाही. दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीनं जशी भाजपला आपटी दिली होती तसाच हा धोबी पछाड आहे. भाजपच्या नेतृत्वाचे सगळेच कष्ट नांदेडच्या जनतेनं वाचवले. सत्ता आणि पैशाचा वारेमाप वापर आणि आयाराम गायारामांनी गायारामांना मिठ्या मारूनही जनतेनं आपल्याला का झिडकारलं याचं चिंतन वगैरे यथावकाश होत राहो. मात्र फोडाफोडीचं आणि थैलीशाहीचं राजकारण सदा सर्व काळ यशस्वी होत नसतं हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा आहे. नव्या कमलदल धाऱ्यांना नांदेडकरांनी चिखलात घुसळून पार उलथपालथ केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.